मला माहित नाही की का कुणीच याचं उत्तर तुम्हाला देऊ शकलं नाही सर्वांना हे आहे तर तुम्ही विपशनाला गेले होते याचा अर्थ तुम्ही फक्त तोंड बंद ठेवून केलं पाहिजे हा प्रश्न तो प्रश्न विचारणं नाही तुम्हाला माहिती आहे माझी समस्या काय तुम्हाला जाणून घ्यायचंय हा प्रश्न डिसेंट दिवान कडून आहे आदरणीय गुरुजी मी विपशनेचा सराव करणारा एक बौद्ध आहे मला एक प्रश्न आहे जो मी अनेक विपशना शिक्षक आणि इतर गुरूंना विचारलाय आहे प्रत्येकजण म्हणाले याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही तुमच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही आहे आणि तसंच ते बौद्ध धर्मात पण सांगितलंय की आपल्या अपूर्ण इच्छांमुळे किंवा कर्मांमुळे आपला पुनर्जन्म होतो मी हे मान्य करतो पण मग प्रश्न असा पडतो की समजा मी माझ्या कर्मांमुळं इच्छांमुळं लाखो वेळा जन्म घेतला असेल पण माझ्या अगदी पहिल्या जन्माच्या आधी कोणतंही शरीर मन कर्म इच्छा किंवा माझं असं काहीच अस्तित्वात नव्हतं मग तो सर्वात पहिला जन्म का आणि कसा अस्तित्वात आला आता अगदी मलाही तुमच्याबद्दल त्याचं आश्चर्य वाटतंय <laughs> तुम्ही एक डिसेंट व्यक्ती आहात मी असंच आहे काय करायचं तो प्रश्न जरा आणखी मागे घेऊन जाऊ हे फक्त तुमच्या जन्माविषयी नाहीये तर योग संस्कृतीमध्ये असे सिद्धांत आहेत जे बहुवर्ती कथांच्या स्वरूपात सांगितलेत कि कस शिव हे शवासारखे होते शव म्हणजे मृत शरीर निष्क्रिय होते अलौकिक ऊर्जा पण निष्क्रिय मग ऊर्जा किंवा शक्ती येऊन नाचल्या त्यांच्या भोवती त्यांच्या वर मग ते एक प्रकारे जागे झाले आता आपण याकडे एक स्त्री आणि एक पुरुष म्हणून पाहतोय पण ते त्याबद्दल बोलत नाहीत निष्क्रिय म्हणजे काहीच घडत नाहीये कोणती स्पंदनं नाही आहेत स्पंदनं नाही म्हणजे सृष्टी नाही ऊर्जेचा जा शिरकाव झाला आणि स्पंदनं सुरू झाली एका साध्या स्पंदनातून ते आणखी जटील आणखी जटिल होत गेलं जसजशी स्पंदनं जटील होत गेली त्यांचा भौतिक पदार्थ बनला भौतिकापासून छोटे रेणू निर्माण झाले त्यापासून ग्रह निर्माण झाले ग्रहांपासून अनेक गोष्टी तयार झाल्या जीवनाची निर्मिती झाली निरनिराळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे उत्क्रांतीचा सिद्धांत सिद्धांतून पुढे उत्क्रांतीचा सिद्धांत सुरू होतो तो केवळ जीवन सुरू झाल्यावर किंवा त्याच्या सुरुवातीपासून कदाचित पण जर तुम्ही मागे गेलात स्वतः सृष्टी आपल्याला कदाचित अचूक क्रम माहीत नाहीये की ते कसं घडलं पण आपल्याला अंदाजे माहितीये की ते कसं घडलं अगदी आधुनिक विज्ञानानुसार सुद्धा तर आधुनिक वैज्ञानिक चर्चेनुसार हीच गोष्ट सांगितली आहे की जर तुम्ही ऊर्जा लागू केली अगदी त्याच्या आतमध्ये नाही फक्त त्याच्या भोवती समजा तुम्ही पोकळी निर्माण केली एका पेटीत आणि त्याला ऊर्जा देऊ केली त्या पोकळीत नाही फक्त त्याच्या भोवती आभासी प्रोटॉन्स आभासी न्यूट्रॉन्स उत्सर्जित होतील म्हणजेच सृष्टीची निर्मिती व्हायला सुरुवात होते प्रोटॉन न्यूट्रन यांना फक्त एकत्र यावं लागतं एक, एक अणु निर्माण होण्यासाठी एकदा का अणूची निर्मिती झाली की सृष्टीची सुरुवात झाली ह्याच गोष्टी सांगितल्या आहेत आधुनिक विज्ञानात सुद्धा मला कोणत्याही सिद्धांतांमध्ये जायचं नाही पण अर्थातच सृष्टीची सुरुवात कुठून तरी झाली कुठून तरी म्हणजे कदाचित ती मानवी अंदाजांच्या कक्षांमध्ये नसेल वेळेच्या दृष्टीनं कारण ती केवळ एक नाही आहे पण योग विज्ञानात असे अंदाज आहेत की आतापर्यंत चौऱ्याऐंशी सृष्टी झाल्यात त्र्याऐंशी आतापर्यंत सध्या चौऱ्याऐंशी चालू आहे आणि एकशे बारापर्यंत सृष्टीची आवर्तनं होऊ शकत ऑफ क्रिएशन कॅन हॅपन त्या पलीकडे सृष्टी अभौतिक असेल मेटेरियल फ्री केवळ शुद्ध ऊर्जा स्वरूपाची सृष्टी पण आपण कदाचित लाखो वर्षांच्या किंवा करोडो वर्षांच्या दृष्टीनं बोलतोय मला माहीत नाही पण तसे अंदाज केले जात आहेत अर्थातच ते फक्त सिद्धांत आहेत कुणीच ते सिद्ध करू शकत नाही किंवा अमान्य करू शकत नाही पण तो एक खरा वाटणारा सिद्धांत दिसतो कारण त्र्याऐंशी सृष्टीची चिन्ह आहेत आपल्या यंत्रणेत आपल्या सभोवताळच्या जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये त्र्याऐंशी सृष्टींची आणि ही चौऱ्यांशी सृष्टी असण्याची चिन्ह आहेत जे लोक त्याकडे खूप लक्षपूर्वक पाहतायत त्यांच्यासाठी तर मग तुमच्यासारखा इतका डिसेंट मुलगा कसा घडला ठीक आहे हा प्रश्न तितका पाठीमागे जात नाही जितक्या मागे मी आता नेला तो फक्त याबद्दल बोलतोय की जर माझं काही कर्मच नव्हतं तर मी कसा काय जन्माला आलो हा प्रश्न आहे तर यासाठी तुम्हाला कोणत्याही आध्यात्मिक उत्तराची गरज नाही स्वतः हे सांगून ठेवलंय तुम्ही आधी एक पेशी प्राणी होता मग द्विपेशी झालात त्यानंतर तुम्ही त्रिपेशी झालात आणि मग तुम्ही, तुम्ही बहुपेशीय प्राणी झालात आता तुम्ही त्यापेक्षा थोडेसे अधिक झालात फक्त किंचित अधिक किंचित अधिक चांगलं थोडाफार विकास एका पेशीपासून घडलेला आहे तर या प्रक्रियेमध्ये एक पेशीय प्राण्याच्या एका अणूपासून ते रेणूपर्यंतच्या सध्या हा प्रश्न विचारण्याची उत्तम वेळ आहे कारण हा विषाणू विषाणू हा परिपूर्ण जीव नाही त्यामध्ये जीव घडवण्याचे आवश्यक प्रोटीन्स आणि एन्झाईम्स आहेत पण तरीही तो जिवंत नाही केवळ जेव्हा तो तुमच्या पेशीत शिरकाव करतो तेव्हाच तो जीवित होतो पण त्याचं स्वतःच असं जीवन नाही इट हॅज नो लाईफ केवळ एक विशिष्ट मिश्रण प्रोटीन्सचं तर डिसेंट काय दुष्यंत तर तुम्ही सुद्धा जीवनापूर्वी होतात मग जीवन झालात आणि मग अधिकाधिक जटिल जीवन झालात ही जटिलता मुळातच आहे कर्म म्हणजे आवश्यक नाही अगदी आता सुद्धा तुम्ही इथं बसलात कर्म म्हणजे नेहमीच तुम्ही जे असं करता ते नाही तुमच्या मनात तरळणारे विचार कर्म आहेत तुमच्या मनात सध्या येणाऱ्या भावनासुद्धा कर्म आहेत सहज एक विचार तुमच्या मनात आला तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे तुम्ही पाहिलं हा इथं काय करतोय हा छतावर माकडांबरोबर असायला हवा होतं <laughs> असंच काहीतरी तुम्हाला माहिती आहे काही वेळा येतात असे विचार हॅलो तर हे कर्म सहजच न कळतच घडलं तुमच्यामुळं नाही ते त्या छतावर नाचणाऱ्या माकडांमुळे घडलं <laughs> ती माकडं तिथं आली म्हणून आणि तुम्ही त्या व्यक्तीकडे पाहिलं एका विशिष्ट कोनातून तो तुम्हाला एका ठराविक प्रकारे दिसला कदाचित त्या प्रकाशामुळं कदाचित त्याच्या बसण्याच्या पद्धतीमुळं कदाचित आणखी काही एक विचार तुमच्या मनात आला आणि गेला आता तुमच्या हातून हे कर्म घडले की कुठेतरी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडे पाहिलं आणि तुम्हाला वाटलं की हा माकडे आता हे इथंच संपणार नाही कळते का तुम्हाला तुम्ही त्याच्याकडे पाहिलं आणि तुम्हाला वाटलं की तू माकडे आहे उद्या तुम्ही तुमचं डिपार्टमेंट बदललं आणि आता तुम्ही माकडाच्या डिपार्टमेंटमध्ये आहात <laughs> अरे देवा आता मला या माकडाबरोबर काम करावं लागणार हे चालूच राहील आणि समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की तो तुमच्या डिपार्टमेंटचा हेड आहे तुम्हाला त्याच्या हाताखाली काम करावं लागणार आता मला ह्या माकडाच्या सूचना ऐकाव्या लागणार ते वाढतच जाणार आणि अशा प्रकारे तुम्ही जातीयवादी बनलात ठीक आहे सुरुवातीला तो फक्त तुमच्या मनात येणारा विचार आहे मग कशा परिस्थिती निर्माण होतात कशा त्या तुम्हाला इथे तिथे तिथे ढकलतात हळूहळू ते वाढतच जातं हे अगदी इतर प्राण्यांबद्दलही घडतंय तर हळूहळू कर्माचा प्रभाव वाढत जातो वाढत जातो अधिकाधिक अधीक जटिल बनत जातो तर अगदी स्पष्टपणे उत्क्रांतीचं विज्ञान आपल्याला सांगतंय की सुरवातीचे मनुष्य खूप साधी लोक होते अर्धे वाकलेले खूप लहान मेंदू ते खूप विचार करू शकत नव्हते ते इतर सर्व प्राण्यांप्रमाणे जगले सर्वांनाही माहिती आहे ठीक आहे तर तिथून तुमचं कर्म वाढत गेलं मला माहीत नाही की का कुणीच याचं उत्तर तुम्हाला देऊ शकलं नाही सर्वांना हे माहिती आहे कदाचित त्यांना तुम्ही उत्तर देण्याचे योग्य वाटले नाही कारण मी इतका मूर्ख आहे की मला असं वाटत नाही की कुणीच उत्तर देण्या योग्य नाही कारण मला वाटत नाही की कोणताही प्रश्न उत्तर देण्या योग्य नाही म्हणून मी सर्व फालतू प्रश्नांची उत्तरं देतोय सबंध जगभरातून तर <laughs> सध्या तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात अगदी वाईट प्रकारे कारण हे सर्व प्रश्न व्यर्थ आहेत कारण मुळात तुमचे प्रश्न ज्यांना कोणाला तुम्ही प्रश्न विचारला मला माहित नाही कोण आहेत ते एक प्रकारे तुम्हाला त्यांना मूर्ख आहे तेवढाच तुमचा हेतू आहे तुम्हाला स्वतःबद्दल जाणून घेण्यात काही रस नाही तुम्हाला तुमच्या परिवर्तनाच्या आणि विकासाच्या साधनांमध्ये रस नाहीये तुम्ही म्हणाले तुम्ही विपशना केलंय विपशना म्हणजे कुठलेच प्रश्न नाहीत सोप्या सूचना फक्त ते करा ते करा ते करा, करा आणि ते करा कारण ती एक अशी प्रक्रिया आहे जिला चिकाटी लागते प्रचंड प्रमाणात गौतम बुद्धांनी लोकांना मोठ्या संख्येने विपश्यनं शिकवलं कारण त्यांना तयार करण्यासाठी वेळ नव्हता दररोज ते गावोगावी ह्या शहरातून त्या शहरात प्रवास करत होते लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता तर शिकवणं नाही प्रश्न नाही केवळ सोप्या सूचना सूचना समजून घ्या आणि फक्त करा करा आणि करत राहा हळूहळू ते तुम्हाला परिवर्तित करेल ती एक थोडी कठीण प्रक्रिया प्रोसेस पण अद्भुत प्रक्रिया इतकी की अगदी तुम्ही काय करताय हे तुम्हाला माहीत नसलं तरी हळूहळू ते परिवर्तित करेल तुम्ही जे काही आहात त्याला जेव्हा मी म्हणतो तुम्हाला परिवर्तित करेल म्हणजे तुमचा प्रत्येक पैलू तुमच्या रासायनिक रचनेसह हळूहळू परिवर्तित करेल ती एक कठीण प्रक्रिया आहे कारण त्या काळात तुम्ही समजावून घेतलं पाहिजे ते पंचवीसशे वर्षांपूर्वी शिकवत होते पंचवीसशे वर्षांपूर्वी समाजाची सामान्य विचार करण्याची पद्धत इतकी उच्च पातळीची बौद्धिक नव्हती सामान्य विचार करण्याची पद्धत लोकांची जे कठीण आयुष्य जगत होते ही चिकाटी होती लोक दृढ राहू शकत होते आज त्यांना दृढ राहण्यासाठी त्यांच्यासोबत तासन 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 तास बोलावं लागतं कारण त्यांना वाटतं त्यांना सगळं कळतं त्या काळी लोकांना अशा अडचणी नव्हत्या त्यांना माहीत होतं की त्यांना काहीच कळत नाही त्यामुळे तुम्हाला फक्त सूचना द्याव्या लागायच्या आणि म्हणायला लागायचं की एवढंच करा आणि तो काळ चांगला होता गुरुंसाठी जर तुम्ही सूचना दिली आणि म्हणाला एवढं करा ते नुसतं तेवढंच करायचे तुम्हाला माहिती आहे माझी आई कुठल्या एका योग्याने नंदी हिल्स मध्ये एकदा आम्ही नंदी हिल्सला गेलो होतो तिथं आणि तिने ती गुहा दाखवली जिथे ती दीक्षित झाली होती त्या योग्याने तिला एक मंत्र दिला होता मला माहित नाही ते कोण होते आणि तिच्याकडे त्यांचा कोणताही फोटोसुद्धा नव्हता किंवा ती त्यांचं नाव सुद्धा उच्चारत नसायची पण दररोज तिचे डोळे बंद करून तिनं काहीतरी केलं आमच्या संबंध आयुष्यात आम्ही तिचं जीवन होतो बरं का चार मुलं पती हेच तिचं जीवन होतं वयाच्या सतराव्या वर्षी तिचं लग्न झालं आणि तेच तिचं जीवन होतं पण त्याआधी तिला दीक्षा मिळाली होती आणि ह्या योग्यानं तिला सांगितलं होतं तुमच्या जीवनात काहीही झालं तरी तुम्ही हे दररोज केलंच पाहिजे दररोज डोळे बंद करून ती काहीतरी करायची आम्ही म्हणायचं तू काय करतेस ती म्हणायची ह्या योगीने मला एक मंत्र दिलाय मी फक्त तेच करते आम्हाला जाणून घ्यायचं होतं तो मंत्र काय <laughs> त्यासाठी आम्ही तिच्यावर सर्व प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या केल्या जबरदस्ती केली भावनिकरित्या तिला धमक्या दिल्या हा मंत्र तू आम्हाला सांगितलंच पाहिजे इतकी साधी आणि सहज हाताळली जाणारी व्यक्ती नेहमीच ती तशी होती पण एकदाही काहीही होऊ दे तिच्या पतींना किंवा तिच्या मुलांना तिनं तो मंत्र कधीच सांगितला नाही कारण त्या योग्यानं सांगितलं होतं तुम्ही हा मंत्र कुणालाही सांगू नका मी म्हणतोय की त्यांना सूचना देणं इतकं सोपं होतं जर मी तुम्हाला सांगितलं हे फक्त तुमच्या पुरतंच ठेवा तर तुम्ही ते सोशल मीडियावर टाकाल तर सूचना देणं हे खूप सोपं आणि प्रभावशाली असल्यामुळे आधीच्या पिढींना खास करून पंचवीसशे वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी हा मार्ग निवडला समजणं नाही शिकवणं नाही त्यामुळे अर्थातच प्रश्न नाहीत फक्त कृती फक्त जे त्यांच्या भोवती जमले होते ज्यांनी त्यांच्याबरोबर प्रवास केला जे त्यांच्याजवळ होते त्यांना शून्य ध्यान त्यांनी शिकवलं कारण त्यासाठी समजून घेण्याची गरज आहे पुरेशा आकलनाशिवाय ते शक्य नाही तर तुम्ही विपशनाला गेले होते याचा अर्थ तुम्ही फक्त तोंड बंद ठेवून केलं पाहिजे हा प्रश्न तो प्रश्न विचारणं नाही कारण तो प्रश्न किंवा ते उत्तर तुमच्या सरावात कोणत्याही प्रकारे काहीही भर टाकणार नाही ती क्रिया अशा प्रकारे निर्माण केली की तुम्ही कुणी असली तरी जर तुम्ही ते केलं तर तुमच्यासाठी ती काम करणार फक्त एवढेच की थोडीशी कठीण आहे तुम्हाला ती दररोज तासन तास दीर्घ काळासाठी करावी लागणार पण ती काम करेल ती एक अद्भुत साधन आहे त्या काळातलं अगदी आज सुद्धा पुष्कळ लोकांसाठी तर तुमचा वेळ वाया घालवू नका तुमच्यासाठी एकमेव डिसेंट गोष्ट आहे <laughs> ती म्हणजे जर तुम्ही इथं असाल मला माहीत नाही तुम्ही कुठं आहात जर तुम्ही इथं असाल तर सूचना घ्या आणि त्यानुसार करा नाहीतर विपशनाला धरून राहून फक्त तेच करा ह्या किंवा त्या मार्गानं एक पुढचं पाऊल टाका एकाच ठिकाणी उभं राहून आजूबाजूला सर्वत्र पाहण्यापेक्षा त्यानं तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारे भर पडणार नाही फक्त एवढंच आहे की मूर्खपणामध्ये तुम्हाला वाटेल की तुम्ही हुशार आहात अशा गोष्टी जमवून कदाचित मी आता जे बोलतोय तुम्ही जाल आणि कुणाला तरी सांगाल बरं का सद्गुरू काय म्हणाले हे असं असं त्यांना सुद्धा माहीत नाही किंवा तुम्ही त्याला स्वतःचं उत्तर बनवून ते सोशल मीडियावर टाकाल तुम्ही जे कराल। काही कराल त्याचा काहीच उपयोग नाही आहे अस्तित्वाच्या दृष्टीनं जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही तुमच्या अस्तित्वाबाबत तुमच्या आत काहीतरी केलं पाहिजे मानसिक गोष्टी करून तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पुढे जाल तर तुम्ही जाणार नाही तुम्हाला माहिती आहे माझी समस्या काय तुम्हाला जाणून घ्यायचं आहे फक्त सरळ आणि प्रामाणिक असणं हीच माझी मोठी समस्या आहे हो कुठलीच लबाडी नाही हीच माझी समस्या आहे तुम्हाला काय वाटतं सांगा मला सद्गुरू ही समस्या नाही आहे हे hey. माझ्या काही सल्लागारांना वाटतं ही माझी समस्या आहे अनेक गोष्टींबद्दल मी अति सरळ आणि स्पष्ट बघतोय पण पर... मी असाच असणार आहे तुम्हाला ते आवडत नाही